विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवणार आहोत चौथीची करूया मैत्री गणिताशी ही कार्यपुस्तिका माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्ट चेक करत जा जेणेकरून तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये वर्गवाईज करूया मैत्री गणिताशी अशी प्लेलिस्ट बनवलेली आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता बघा प... सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणपन्नास पानवरील शाब्दिक उदाहरणे सोडूया हा घटक अभ्यासणार आहोत शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना बघा हा घटक सोडवत असताना यामध्ये एकूण बारा उदाहरणं दिलेली आहेत ही एकदा न पाहता आपण दोन भागामध्ये हा घटक अभ्यासणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण पहिली सहा उदाहरणं आणि नंतरच्या भागामध्ये उर्वरित सहा उदाहरणं अशा पद्धतीनं दोन व्हिडिओच्या मदत दोन व्हिडिओच्या माध्यमातून हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा एका ग्रंथालयात तीन हजार पाचशे अडुसष्ट गोष्टींची पुस्तके व एक हजार दोनशे पंचेचाळीस कविता संग्रह आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तकं आहेत आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणं सोडवत असतो तेव्हा त्याची शाब्दिक स्वरूपामध्ये मांडणी करावी लागते बघा पहिला आहे कोणती माहिती दिलेली आहे शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती सुरुवातीला लिहून घ्यावी लागते यामध्ये काय माहिती दिलेली आहे आपल्याला तीन हजार पाचशे अडुसष्ट गोष्टींची पुस्तकं आहेत आणि एक हजार दोनशे पंचेचाळीस हे कविता संग्रह आहेत ही आपल्याला आहे दिलेली माहिती दुसरा आहे काय विचारला आहे या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे एकूण पुस्तकं काढायची आहेत एकूण पुस्तके क्रिया करावी लागेल एकूण काढण्यासाठी आपल्याला कोणती बरोबर या ठिकाणी आपल्याला करावी अधिक एक हजार दोनशे पंचेचाळीस बेरीज करून घेऊया आठ अधिक पाच तेरा तेराशेला तीन हा चाला एक सहा अधिक चार दहा दहा अधिक एक अकरा अकराशेला एक परत हातचा आला एक पाच अधिक दोन सात सात आणि हातचा आलेला एक आठ तीन अधिक एक चार म्हणजे ग्रंथालयातील एकूण पुस्तकं किती आहेत चार हजार आठशे तेरा दुसरं उदाहरण बघा एका गोदामात गव्हाची तेवीस हजार सातशे शेहेचाळीस पोती व तांदळाची बारा हजार आठशे एक्क्याण्णव पोती आहेत तर गोदामातील धान्यांची एकूण पोती किती आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे तेवीस हजार सातशे शेहेचाळीस गव्हाची पोती आहेत आणि बारा हजार आठशे एक्क्याण्णव ही आहेत तांदळाची पोती आता बघा काय विचारलं आहे एकूण पोती एकूण माहिती विचारल्यानंतर आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे बेरीज तेवीस हजार सातशे शेहेचाळीस अधिक बारा हजार आठशे एक्याण्णव सहा अधिक एक सात चार अधिक नऊ तेरा तेराशेला तीन हा एक सात अधिक एक आठ आठ अधिक आठ सोळा सोळाशेला सहा हचा एक तीन अधिक दोन पाच पाच अधिक एक सहा दोन अधिक एक तीन म्हणजे या ठिकाणी गोदामातील धान्यांची एकूण पोती किती असणार आहे छत्तीस हजार सहाशे सदोतीस पुढचं उदाहरण बघा एका विटभट्टीवर एकूण बत्तीस हजार चारशे विटांपैकी सतरा हजार आठशे पन्नास विटा भाजलेल्या आहेत व राहिलेल्या विटा कच्च्या आहेत तर कच्च्या विटांची संख्या किती आपल्याला माहिती काय दिलेली आहे एकूण विटा किती आहेत बत्तीस हजार चारशे त्यापैकी भाजलेल्या विटा किती आहेत भाजलेल्या विटा त्या आहेत सतरा हजार आठशे पन्नास काय विचारलेलं आहे आपल्याला कच्च्या विटांची संख्या मग आता कच्च्या विटांची संख्या काढण्यासाठी बघा आपल्याला एकूण विटांमधून भाजलेल्या विटा ह्या वजा कराव्या लागणार आहेत म्हणजे आपल्याला मिळणार आहेत कच्च्या विटा त्यासाठी कोणती क्रिया करावी लागणार आहे मग वजा बाकी बत्तीस हजार चारशे वजा सतरा हजार आठशे पन्नास शून्यामधून शून्य गेले शून्य शून्यामधून पाच कमी होत नाहीत चार सुट्टे करून घेऊया आता या ठिकाणी झाले दहा दहामधून पाच कमी केले पाच राहिले तीनमधून आठ कमी होत नाहीत परत दोन सुट्टे करून घेऊया या ठिकाणी राहिला एक तेरा झाले तेरामधून आठ कमी केले या ठिकाणी राहिले पाच एकमधून सात कमी होत नाहीत परत तीन सुट्टे करून घेऊया अकरा आता सातमधून अकरामधून सात मदू, कमी केले या ठिकाणी राहिले चार दोनमधून एक कमी केला राहिला एक जर तुम्हाला हच्याची वजबाकी येत नसेल तर त्याचे देखील मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अशा पद्धतीची ह्याच्याची वजाबाकी समजावून घेऊ शकता पुढचं उदाहरण बघा बाबांनी चौदा हजार पाचशे एकोणपन्नास रुपयांचा मोबाईल फोन खरेदी केला आणि दुकानदाराला पंधरा हजार रुपये दिले तर दुकानदार बाबांना किती रक्कम परत करेल आपल्याला काय माहिती दिलेली आहे फोनची किंमत किती आहे चौदा हजार पाचशे एकोणपन्नास बाबांनी दुकानदाराला दिलेली रक्कम किती आहे पंधरा हजार काय विचारलेलं आहे दुकानदार बाबांना किती रक्कम परत करेल दुकानदाराने बाबांना परत करायची रक्कम बघा दुकानदार बाबांना जी रक्कम परत करणार आहे ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाबांनी दिलेली दुकानदाराला एकूण रक्कम यातून मोबाईलची रक्कम वजा करावी लागणार आहे म्हणजे या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागणार आहे वजा बाकी म्हणजेच पंधरा हजार वजा चौदा हजार पाचशे एकोणपन्नास शून्यामधून नऊ कमी होत नाहीत आपण दशकाकडे गेलो तिथं शून्यच आहेत शतकाकडं गेलो तिथं शून्यच आहेत मग आपण गेलो हजाराकडे पाच हजाराकडून एक हजार सुट्टे केले या ठिकाणी दहा शतक झाले या दहा शतकातून एक शतक सुट्टा केला या ठिकाणी नऊ शतक राहिले दशक या या दशक या अग, दहा दशक झाले याकडून दहा शतकातला एक शतक घेतल्यामुळे या ठिकाणी दहा दशक झाले आता परत दहा दशक सुट्टे करून घेऊया या ठिकाणी राहिले नऊ झाले दहा एकक आता दहामधून नऊ कमी केले एक राहिला नऊमधून चार कमी केले पाच राहिले नऊमधून पाच कमी केले चार राहिले चारमधून चार कमी केले शून्य एकमधून एक कमी केला शून्य म्हणजे या ठिकाणी दुकानदार बाबांना किती रक्कम परत करणार आहे दुकानदार बाबांना चारशे एक्कावन्न रुपये परत करेल पाचवं उदाहरण आहे बघा एका तालुक्यात कालपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात हजार सहाशे ब्याऐंशी होती आज त्यापैकी एक हजार चारशे एकोणचाळीस रुग्ण बरे झाले व दोनशे पस्तीस नवीन रुग्णांची नोंद झाली तर सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्ण किती आहेत या ठिकाणी बघा आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती दिलेली आहे सात हजार सहाशे ब्याऐंशी त्यापैकी बरे झालेले किती आहेत बरे झालेले आहेत एक हजार चारशे एकोणचाळीस त्यामध्ये नवीन रुग्ण किती आलेले आहेत दोनशे पस्तीस बघा आणि आपल्याला आता या ठिकाणी काय विचारलं आहे एकूण कोरोनाबाधित रुग्ण एकूण कोरोनाबाधित रुग्ण गणित जर बारकाईने वाचलं तर बघा या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या क्रिया कराव्या लागतील आपल्याला ठिकाणी एकूण दोन क्रिया कराव्या लागणार आहेत बेरीजही करावी लागणार आहे आणि वजाबाकीही करावी लागणार आहे कसं ते बघा सुरुवातीला आपल्याला एकूण रुग्णांची संख्या किती दिलेली आहे सात हजार सहाशे ब्याऐंशी त्यापैकी एक हजार चारशे एकोणचाळीस रुग्ण बरे झालेले आहेत म्हणजेच एकूण रुग्णांच्या संख्येमधून बरे झालेले रुग्ण हे वजा करावे लागणार आहेत वजाबाकी करून घेऊया दोनमधून नऊ कमी होत नाहीत आठ सुट्टे करून घेऊया बारा बारामधून नऊ कमी केले तीन राहिले सातमधून तीन कमी केले चार राहिले सहामधून चार कमी केले दोन राहिले सातमधून एक कमी केला सहा राहिले बघा आता या शिल्लक राहिलेल्या पेशंटमध्ये रुग्णांमध्ये आणखी दोनशे पस्तीस रुग्णांची वाढ झालेली आहे वाढ झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे तीन अधिक पाच आठ चार अधिक तीन सात दोन अधिक दोन चार आणि सहा म्हणजे या ठिकाणी एकूण रुग्ण किती असणार आहेत एकूण रुग्ण असणार आहेत सहा हजार चारशे अष्ट्याहत्तर आजच्या व्हिडिओमधलं शेवटचं उदाहरण बघा एका शहरात दोन हजार सातशे एकोणनव्वद पुरुष व तीन हजार नऊशे सत्याऐंशी स्त्री आहेत त्यापैकी चार हजार आठशे एकोणऐंशी लोकांनी कोरोनाची लस घेतली तर लस न घेतलेल्या लोकांची संख्या किती आपल्याला कोणकोणती माहिती दिलेली आहे बघा या ठिकाणी दिलेली आहे पुरुषांची संख्या दोन हजार सातशे एकोणनव्वद स्त्रिया दिलेल्या आहेत तीन हजार नऊशे सत्याऐंशी एकूण लस घेतलेली संख्या दिलेली आहे चार हजार आठशे एकोणऐंशी आपल्याला काय विचारलं आहे लस न घेतलेल्या लोकांची संख्या विचारलेली आहे मग आता या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करावी लागणार आहे या ठिकाणी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहे पुढचं उदाहरण बघा एका शहरात दोन हजार सातशे एकोणनव्वद पुरुष व तीन हजार नऊशे सत्याऐंशी स्त्रिया आहेत त्यापैकी चार हजार आठशे एकोणऐंशी लोकांनी कोरोनाची लस घेतली तर लस न घेतलेल्या लोकांची संख्या किती बघा गावातली आपल्याला पुरुष व स्त्रियांची संख्या दिलेली आहे तसेच त्यापैकी एकूण लोकांनी किती लोकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे याची देखील माहिती दिलेली आहे आप आपल्याला काढायचं आहे लस न घेतलेल्या लोकांची संख्या मग दिलेली माहिती लिहून घेऊया पुरुष संख्या आहे दोन हजार सातशे एकोणनव्वद स्त्री आहे तीन हजार नऊशे सत्याऐंशी लस घेतलेली आहे यापैकी चार हजार आठशे एकोणऐंशी बघा आणि काय विचारलेलं आहे लस न घेतलेल्या लोकांची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला कोणती क्रिया करावी लागणार आहे बेरीज आणि वजाबाकी बेरीज कशासाठी बघा लस लोकांनी एकूण लोकांपैकी चार हजार आठशे एकोणऐंशी लोकांनी लस घेतलेली आहे मग त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येची बेरीज करून घ्यावी लागणार आहे दोन हजार सातशे एकोणनव्वद अधिक तीन हजार नऊशे सत्याऐंशी या आलेल्या एकूणमधून आपण जेव्हा लस घेतलेली संख्या वजा करणार आहोत तेव्हा आपल्याला ल लो, न लस न घेतलेल्या लोकांची संख्या मिळणार आहे नऊ अधिक सात सोळा सोळाशिला सहा हातचा आला एक आठ अधिक आठ सोळा सोळा आणि एक सतरा हातचा आला एक सात अधिक एक आठ आठ अधिक नऊ सतरा सतराशिला सात हातचा आला एक दोन अधिक तीन पाच पाच अधिक एक सहा म्हणजे या ठिकाणी एकूण लोकसंख्या असणार आहे सहा हजार सातशे शहात्तर त्यापैकी चार हजार आठशे एकोणऐंशी लोकांनी लस घेतलेली आहे ती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे लस न घेतलेल्या लोकांची संख्या सहा मधून नऊ कमी होत नाहीत सात सुटे करून घेऊया या ठिकाणी राहिले सहा सोळा सोळा मधून नऊ कमी केले या ठिकाणी राहणार आहेत सात सहामधून सात कमी होत नाहीत परत सात सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले सोळा सोळा मधून सात कमी केले शिल्लक राहिले नऊ सहा मधून आठ कमी होत नाहीत परत सहा सुट्टे करून घेऊया सोळा सोळा मधून आठ कमी केले आठ राहिले पाच मधून चार कमी केले शिल्लक राहिले एक म्हणजेच लस न घेतलेल्या लोकांची संख्या आहे एक हजार आठशे सत्त्याण्णव अशा पद्धतीने आपण पान क्रमांक एकोणपन्नास व पन्नास हा सोडवलेला आहे यानंतरच्या भाग दोनच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित सहा उदाहरणं सोडवणार आहोत